वाळूज एमआयडीसी परिसरातील विप्रो इंटरप्राइजेस कंपनीतील कामगारांचे पगारवाढीचा करार 14 महिन्यापासून लांबणीवर पडला आहे. वेतनवाढीचा करार कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ पूर्ण करून पगारवाढ करावी या मागणीसाठी कंपनीतील कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले. 4 दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणात कामगारांची प्रकृती खालावली आहे. वाळूज एमआयडीसी परिसरातील विप्रो कंपनीतील व्यवस्थापन या करारासंदर्भात कुठलीही बैठक घेत नाही, त्यामुळे कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने संघटनेचे पदाधिकारी व कंपनीच्या युनिट पदाधिकाऱ्यांशी लवकरात लवकर सकारात्मक चर्चा करून कामगारांना पगार वाढ द्यावी यासाठी संघटनेचे सचिव रामकिसन शेळके पाटील, उपाध्यक्ष गणेश घोरपडे व्यवस्थापनांशी सतत संपर्क साधत मागणी केली. मात्र व्यवस्थापन कामगाराच्या पगारवाढीकडे दुर्लक्ष करीत संघटनेच्या वतीने 6 मार्च पासून पगारवाढीसाठी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर कामगार आमरण उपोषणाला बसले आहे. अनेक नेत्यांनी या आंदोलनाला भेट देत आपले समर्थन जाहीर केले आहे. मंगळवारी दिनांक 9 रोजी कामगारांची प्रकृती बिघडली होती. 4 दिवस उलटून सुद्धा याकडे कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसत आहे. तसेच या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाला बोलायचा प्रयत्न केला, मात्र व्यवस्थापनाने बोलण्यास टाळाटाळ केली आहे. मी विष्णू फलके, कमिटी मेंबर. ह्या गेल्या 27 वर्षापासून आमच्या ह्या कंपनीमध्ये आम्ही काम करतो. 226 कामगार आहेत. आम्ही करार संपून जवळजवळ 13 महिने झालेले आहेत. 13 महिने आम्ही मॅनेजमेंटला लेखी स्वरूपात विनंत्या केल्या, तोंडी स्वरूपात विनंत्या केल्या, तरी मॅनेजमेंटने दखल घेतली नाही. त्याच्यानंतर आम्ही 27 तारखेला मॅनेजमेंटला लेटर दिलंय की आम्ही आमरण उपोषण करणारे कमिटी मेंबर 7. त्याच्यानंतर 6 तारखेपासून आमचं आमरण उपोषण चालू झालंय. आज 4 दिवस झाले तरी मॅनेजमेंटने त्याची दखल घेतली नाही आणि आम्ही इथं उपोषण करतोय. म्हणून आमचे जे आहे राहिलेले कामगार ते अक्षरशः न खाता पिता कंपनीत काम करताय, प्रोडक्शनला कुठलाही बाधा न देता काम करताय, दिवसभर उपाशी असताय, तसंच काम करताय, तरी सुद्धा ह्या मूर्ख मॅनेजमेंटला त्याची थोडी सुद्धा जाण नाही. आम्ही आमच्या ॲग्रीमेंटसाठी कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत. मागचं आमचं ॲग्रीमेंट 2016 झालेलं होतं, पण आमची पगार एकदम खूप तुटपुंजी आहे. त्या पगारामध्ये आम्ही आमच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करू शकत नाही. आमचे कंपनीचे मालक अजिम प्रेमजी हे भारतातले नंबर 1 उद्योगपती आहेत. मागील वर्षी आम्ही आमच्या पगारवाढीचा डिमांड टाकला कंपनीकडं आणि आज 13 महिने झाले. 13 महिन्यापासून कंपनी आडमुठी भूमिका घेतलेली आहे. आमच्या पगारवाढीसाठी किमान 1 तारीख सुद्धा देत नाही आम्हाला. आणि आज आम्ही आमच्या पगारवाढीसाठी आमचे 7 प्रतिनिधी आमच्यावर ही वेळ आलेली ते आमरण उपोषण करत आहेत. आज 6 तारखेपासून 6, 7, 8, 9 आज 4th दिवस आहे. आज त्यांच्या अंगामध्ये बोलण्याची शक्ती सुद्धा उरली नाही. त्याच्यामुळे मला न राहून मी स्वतःहून उठलेलो आहे. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.